जनवादी साहित्य संमेलन कोल्हापूर येथे डॉक्टर कुमार केतकर यांचं व्याख्यान भाग एक. साहित्य संमेलनाचे संयोजक यांच्या प्रयत्नांमुळे हे जरी तुलनेने शेजारच्या मैदानापेक्षा कमी गर्दीत असले तरी इथे विचार आहे आणि आता संजयजीने सांगितल्याप्रमाणे विवेकही आहे. नेमक्या या दोनच गोष्टी पलीकडे नाही आहे. परंतु दुर्दैवाने जन तिकडे आहेत आणि वादी इकडे आहेत असं झालेलं आहे. तर आपल्याला जन इकडे वळवायचे आणि त्यांचे वादी ठेवायचेच नाही. ठेवायचे म्हणजे मारून टाकायची वर नाही आहेत आणि ती भाषा त्यांची असते. पण जनवादी साहित्य संमेलनाच्या या निमित्ताने संध्या नरेंद्री आत्ता ज्यांच्याकडे सूत्र सोपवली ते आसाराम डोमटे माझे एक जवळजवळ दोन दशकं थोडेसे कमी अतिशय जवळचे सहकारी पण आहेत आणि मित्र पण आहेत. मी ज्यावेळी लोकसत्ताचा संपादक होतो त्यावेळेला ते होतेच लोकसत्ताचे प्रमुख वार्ताहर परभणीचे. त्यावेळेला ते एवढे प्रसिद्ध लेखक नव्हते. आता ते एकदम प्रसिद्ध लेखक आहेत. पण सुदैवानी अजून ते सेलिब्रिटी झालेले नाही. ते ज्यावेळेला सेलिब्रिटी होती त्यावेळी त्यांना मोठ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलावले. त्यावेळेला मात्र त्यांना ठरवावं लागेल की आपण जरी त्याचे अध्यक्ष असतो त्यांनी व्हायला काही हरकत नाही आहे. आपलं त्या साहित्य संमेलनाचे काही शत्रुत्व नाही आहे. तरी पण त्यांची जी मुळं आहेत ती कोणतंही ते साहित्य संमेलन असो कोणतंही साहित्य विषयक चर्चासत्र असो त्यांची मुळं जी आहेत ती आत्ता संपत देसाईंनी कॉमरेड संपत देसाईंनी जी सांगितली जनवादी साहित्य संमेलनाची त्याच्यामध्येच त्यांची मुळं आहेत आणि तशीच ती वाढत राहणार आहेत याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि त्याच्यामुळे आसाराम डोमटेंचंही मी मनपूर्वक स्वागत करतो अध्यक्ष म्हणून. आणि संध्या नरे पवारांनी त्यांना जी सूत्रं दिलेली आहे ती सूत्रं त्यांच्या हाती सोपवल्यानंतर या संमेलनाचं उद्घाटन झालं आहे असं मी जाणतो. आता साहित्यिक नक्की काय करतात, डॉक्टर काय करतात माहिती आहे आपल्याला, वकील काय करतात माहिती आहे, प्राध्यापक काय करतात त्याच्याबद्दल काही काही लोकांना मनात संशय आहे. म्हणजे असा समज आहे की ते शिकवतात आणि तो काही ठिकाणी खरा पण असतो पण काही ठिकाणी तो खरा असतो असं नाही. विद्यापीठ प्रचंड प्रमाणावर वाढत आहेत, कॉलेज प्रचंड प्रमाणावर वाढत आहेत पण त्या प्रमाणावरती शिक्षण वाढते का आणि अधिकाधिक विद्यार्थी अधिकाधिक विचारी आणि विवेकी होत आहेत का, जे युनिव्हर्सिटीचं मुख्य काम आहे. किंबहुना युनिव्हर्सिटी ही संकल्पनाचमुळे विचाराचा प्रसार करण्यासाठी निर्माण झालेली संस्था असंच त्याचं नाव आहे. आता गंमत अशी हल्ली सगळ्या गोष्टी पाश्चिमात्य म्हणून टाकून द्यायची पद्धत आहे की बा आमचं भारतीयत्व आहे काही नाही. आता भारतीयत्वसुद्धा आपण कसं टाकून दिलं आहे याचा उत्तम पुरावा म्हणजे आपलं नालंदा विद्यापीठ आहे. ते नालंदा युनिव्हर्सिटीच होती, ते नालंदा विद्यापीठ होतं. त्या नालंदा विद्यापीठामध्ये हजारो हस्तलिखितं होती. ते नालंदा विद्यापीठासकट ती हस्तलिखितं जाऊन टाकली गेली. ती कोणी जाळली? ती काही ब्रेंचांनी जाळली नाही, ती ब्रिटिशांनी जाळली नाही, ती कोणत्याही परकीय शक्तींनी जाळली नाही, ती एकच देशीय शक्तींनी जाळली. नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त करून टाकलं. त्या नालंदा विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं की यू एन सन सुमारे 600 AD म्हणजे जवळजवळ 1400 वर्षांपूर्वी 1500 वर्षांपूर्वी हिमालय क्रॉस करून चीनमधनं तो नालंदामध्ये आला. नालंदामध्ये काय शिकवतात, काय विचार आहे हे पाहण्यासाठी तो आला. त्याला इथली भाषा माहिती नव्हती, त्याला इथला भूगोल माहिती नव्हता. त्या हिमालयातनं इकडे येण्यासाठी त्याला कोणतंही तसं वाहन नव्हतं, विमानाचा तो प्रश्नच नव्हता, रेल्वेचाही प्रश्न नव्हता. तो कसा आला, कित्येक मैलोन मैल, त्यावेळेला मैलोन मैल सध्याच्या किलोमीटर चालत चालत
तो त्या नालंदामध्ये आला युएनसन, भाषा येत नाही तो शिकला, तिथे तो तिकडे सगळ्या भाषा शिकला आणि तिथे जे त्यांनी ज्ञान संपादन केलं त्या ज्ञानसंपादनाच्या आधारे तो परत चीनमध्ये गेला. नुसता चीनमध्ये नाही गेला, मग चीनच्या माध्यमातून तो पूर्ण साऊथ ईस्ट एशिया गेला, व्हिएतनाम, कंबोडिया, जपान, सिंगापूर सगळीकडे त्यांनी जे मूळ विचार नालंदावरनं घेतले ते पुढे पसरले, ज्याला आपण बुद्धिझम म्हणतो. म्हणजे तो बुद्धिझम इथून घेऊन गेला आणि तो बुद्धिझम तिकडे पसरला. तो बुद्धिझम इथे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला पुनरुज्जीवित करेपर्यंत जवळजवळ स्थितीगत झालेला होता, तो वाढत नव्हता, त्याचा विचारही वाढत नव्हता. तो बुद्धवाद म्हणजे नक्की काय होता, तो कोणता विवेक होता, कोणता विचार होता, हा विचार आत्ताचे सर्व आंबेडकरवादी किंवा बुद्धवादी सांगतीलच याची मला खात्री वाटत नाही. याचा अर्थ त्यांना तो सांगायचा नाही असं नाही, त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्यावरती मला काही भाषण काय असो ते बुद्धिमान आहेत. पण अलीकडे मी असं पाहतो की निरनिराळ्या चर्चांमध्ये बुद्धाचा उल्लेख हा ह्या विचारांच्या पलीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून होत राहतो आणि कधीकधी तो केवळ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर होत राहतो. आत्ताचे प्रचलित आक्रमक हिंदुत्ववादी बुद्धाला दहावा अवतार वगैरे मानतात, बुद्धाला देवसुद्धा मानतात, पण मला एकाही हिंदुत्ववादी माणसाच्या देवघरामध्ये बुद्धाचा फोटो दिसत नाही, त्यात बुद्ध नसतो. मग जर बुद्धा इथला अवतार आहे रामकृष्ण बुद्ध, तर मग बुद्धाचा तिथे फोटो पण नसतो, चित्र पण नसतं, त्याचे विचारही नसतात, पोथीही दिसत नाही. मग बुद्ध हा केवळ राजकारणासाठी ॲप्रोप्रिएट केला जातो, बुद्धिझम नव्हे. जर बुद्धिझम त्यांनी घ्यायला सुरुवात केली तर मग आजच्या शंकराचार्यांचं काय करायचं? आता शंकराचार्य हे जगद्गुरू शंकराचार्य मानले जातात चार जण. आता जगद्गुरू म्हणजे लहान झाली ना संकल्पना, आता आपल्याकडे विश्वगुरू आहेत. त्याच्यामुळे विश्वगुरूंनी जगद्गुरूंना केव्हाच मार्गदर्शक मंडळींमध्ये टाकून दिलेलं आहे. त्यामुळे तर चारही शंकराचार्यांचे अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी झालेले आहेत. आणि आत्ता गंमत अशी की जे स्वतःला अभिमानी हिंदुत्ववादी मानतात त्यांना पण शंकराचार्य काय म्हणतात त्याच्यात रस नाही. इतकंच नव्हे तर शंकराचार्य जे काही सांगतात असाही प्रश्न विचारतात, शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं, असा प्रश्न विचारणाऱ्यांना परत एकदा नालंदा विद्यापीठात पाठवायला लागेल, त्यांनी हिंदू धर्माचं काय केलं आणि बुद्धिझमचं काय केलं. बुद्धिझम आपल्या देशात जन्माला येऊन तो तिकडे झाला यशस्वी आणि इकडे नाहीसा झाला, याला कोण कारणीभूत आहे हे त्या शंकराचार्यांना कळेल आणि या आक्रमक हिंदुत्ववाद्यांना सुद्धा कळेल. कारण बुद्धिझमचा म्हणजे बुद्धाचा म्हणजे त्या काळाचा नालंदा विद्यापीठाचा आणि साधारणपणे त्या संपूर्ण दीड शतकाचा अभ्यास आपल्याकडे सर्वसाधारणपणे स्कॉलरशिप परंपरेत वाढण्यामध्ये जास्त केला जात नाही. आपल्याकडे इतिहासाचा अभ्यास म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास, आपल्याकडे इतिहासाचा अभ्यास म्हणजे जर जातीवाचक बोलायचं झालं तर तुम्ही ब्राह्मण असाल तर इतिहासाचा अभ्यास म्हणजे पेशवाईचा इतिहास.